बातमी आहे पुणे मुंबई पुणे। लोकसभा निवडणुकीवेळी मतदानाच्या कमी टक्केवारीमुळे सोशल मीडियावर पुणेकरांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं। विशेषतः मुंबईकरांनी यावरून पुणेकरांना प्रचंड टोमणे लगावले होते। मात्र या विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी मतदानाच्या टक्केवारीत मुंबईकरांना मागं टाकलंय। यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यात 61% मतदान झाले तर मुंबईत यावेळी मतदारांचा निरुत्साह दिसून आला, त्यामुळे मुंबईत उघ 50% मतदान झालं आहे। आता पुणेकरांना लोकसभा निवडणुकीवेळी सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगची सव्याज परतफेड करण्याची संधी चालून आली आहे। लोकसभा निवडणुकीला पुण्यात अवघं 49% मतदान झालं होतं, यावरून अनेकांनी पुणेकरांना ट्रोल केलं होतं। ईव्हीएमची घरपोच डिलिव्हरी करायची का? पुण्यात मतदान 50% पण इतरांना अक्कल शिकवायचे प्रमाण 100%। पुण्यात 49% लोकांनी बोट काळी केली, 51% तोंड। 1-4 दुपारच्या झोपेचा परिणाम दिसतोय। मतदानाच्या दिवशी पुणेकर पुस्तक दिनात व्यस्त असे संदेश आणि मेम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। दरम्यान लोकसभा निवडणुकीला मुंबईत तब्बल 54.50% आसपास मतदान झालं होतं। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली होती, मात्र विधानसभा निवडणुकीला मुंबईकरांनी सपशेल निराशा केली आहे, त्यामुळे पुणेकरांनी लोकसभेचा वचपा काढला आणि विधानसभेच्या मतदानात मुंबईकरांवर मात केली असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाहीये।